समीर मालकरचा संघ काल सकाळी मालदोटे पहिली मॅच खेळला होता 12 वाजता आणि त्याच्यानंतर 18 तासाने ते मॅच खेळायला आले. वॉर्मअप मध्ये नव्हते आणि भोकरवाडाने मात्र चमकदार कामगिरी करत मॅच जिंकलेली आहे. सतीश शिंदे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. कवी इलेव्हन वाशिवली ब ध्रुव भोपी इलेव्हन वयाळ संघाची सलामीची जोडी आहे. महेश मात्रेचा विचार केला तर रायगड लॉर्ड्समध्ये पण खेळणारा हा खेळाडू आहे. तालुका लॉर्ड्समध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. ओपनमध्ये कुठेही जाऊन खेळणारा हा खेळाडू आहे ज्यानं आपल्या वयाळचं नाव क्रिकेटच्या जोरावर बऱ्याचशा मैदानावर चमकदारी कामगिरी करत महेश मात्रेनं मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. जेवढी चांगली गोलंदाजी करतो तेवढी चांगली फलंदाजी पण कधीकधी उपयोगी पडतो संघाच्या. एखाद्या वरद टॉवर असेल, वरदविनायक खोपोली असेल, पनवेल सारख्या संघातून खेळताना चांगली कधीकधी फलंदाजी पण करतो वेळेला तो महेश मात्रे. आणि आता ही 2 वर्षी मॅच आहे. मगाशी त्यांनी चांगल्या धावा केल्या होत्या, 5 षटकार मारलेले. तेजस देशमुखनं महेश मात्रेनं पण 1 षटकार मारला होता. आणि या 2 षटकांमध्ये किती धावा करतात कारण दोन्ही संघ जवळचे आहेत. गोलंदाजांना पण खाणाखुणा माहिती आहेत की कुठल्या बाजूला स्ट्रॉंग आहे कुठे काय आहे. आणि फलंदाजाच्या हालचालीनुसार जे गोलंदाजी करतात ते गोलंदाज जास्त काळ टिकतात आणि फक्त टाकायचे म्हणून टाकतात बॉल ते मात्र गायब होतात. पहिला चेंडू फ्लिक केला चेंडूला हैदराबादी फटका ज्याला आपण म्हणतो आणि इथे मात्र येतोय पंचाचा इशारा प्रीतम पाटील यांचा 4 धावांचा. मात्रजी गायकरने एक चांगला झेल टिपलेला आहे. चांगलं मैदान इथे आपण पाहतोय स्वराज्य चषकामध्ये. गोपीनाथ जाधव साहेब जे सरपंच थेट सरपंच डे नाईटची ही पहिली स्पर्धा त्यांची. समीर मालकर असतील भरपूर मेहनत इथे त्यांचे सगळे सहकारी अजूनही सगळी मंडळी इथे बसलेली आहेत. मॅचचा शेवट करूनच ते जाणार आहेत. महेश मात्र थोडासा नाराज आहे परंतु पहिल्या चेंडूवर चौकार आला लगेच षटकार मारण्याच्या तयारीत होते. मग अशी आपण बघितलं कोपर संघ वडवळ संघाच्या विरुद्ध 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती. षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये शेवटला मॅच गमावली. कधी कधी असं असतं ना की बॉल जर जात नसेल मैदानाच्या बाहेर तर सिंगल डबलला पण प्राधान्य दिलं पाहिजे. गॅपमध्ये फटके खेळले पाहिजेत. जिथे सिंगल असेल तिथे डबल, डबल असेल तिथे ट्रिपल. या मैदानावर आपण 3-3 धाव बघितलेले आहेत. आउटफील्ड चांगलं आहे. नवीन फलंदाज आला आहे वयाळ संघाचा यश पवार.
यश पवार आमच्या बाजूला, समालोचक आमचे यश मालकर, स्कोरर आमचे नारपोलीचे मयूर पाटील, चांगलं काम आजकाल त्यांच्याकडनं चांगली स्कोरिंग पाहायला मिळते. सुदर्शन पाटील, कांचन पालकर, मोठमोठी नावं आहेत स्कोरिंगमध्ये पण, रेकॉर्ड असतात त्यांच्याकडे. उद्या सकाळी सगळे रेकॉर्ड, सिंगल किती आल्या, डबल किती आल्या, चौकार किती आले, षटकार किती आले, किती खेळाडू खेळले, कोणत्या खेळाडूनं काय केलं, सगळं तुम्हाला उद्या व्हॉट्सअपवर पाहायला मिळतं. अचूक अशी माहिती, संगणक संगणकापेक्षाही जास्त माहिती त्यांच्याकडे असते. ते सगळे स्कोरर, गोलंदाज पुन्हा एकदा सतीश शिंदे, मस्त फटका खडून काढलाय लॉंगॉनला. लॉंगॉपचं क्षेत्रक्षण जाऊन चेंडू उचलतोय, स्ट्रेट ड्राईव्ह केलं होतं लॉंगॉप आणि लॉंगॉपच्या मध्ये. एक धाव आलेली आहे एका धावेने, मात्र दोन धावा आलेल्या आहेत. फिफ्टी त्याची झालेली आहे, परंतु या मॅचमध्ये नाही तर पूर्ण स्पर्धेमध्ये 14 चेंडू खेळलेले आहेत, 50 धावा त्याच्या झालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये तेजस देशमुखच्या. आणि संघाची धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती पहिल्या षटकामध्ये 1-6. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलं. महेश मात्र जी विकेट मिळवली ती गोलंदाज वाशिवली संघाचा सतीश शिंदे, पुन्हा एकदा तयार आहे. राऊंड द विकेट मारा करतोय, डावखरा गोलंदाज आहे. आणि हा चेंडू मात्र थोडासा आखूड टप्प्याचा होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतली. विनय पाटील, समीर मालकर यांच्या जोडीला होते वडगाव प्रीमियर लीगमध्ये. विनय पाटील खरं तर त्यांचे पिता श्री नामू पाटील या परिसरामध्ये एक चांगले समालोचक होते, आमच्याही आधीचे समालोचक होते. अतिशय सुंदर समालोचनकारांचे, मग बायांची गाणी असो, शर्यती असो, कुठलाही कार्यक्रम असो, या परिसरामध्ये ते असायचे. त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही या भागामध्ये आल्यानंतर. मिडविकेटला हा चेंडू खेळला आहे यश पवारनं, दोन धाव मिळत आहेत. दोन धावांनी वयाळ संघाची धावसंख्या वाशिवली संघाच्या विरुद्ध 1-8. आमच्या काळामध्ये आम्ही सांगायचो मार, आता सांगतात 1 मार 2 मार 4 मार, म्हणजे बाहेर षटकार. आणि तेजस देशमुखनं मगाशी 5 मारलेले आहेत. आणि आता गरज आहे त्याच्या संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये पहिला चौकार आल्यानंतर असं वाटलं की 15-16 धावा पहिल्या षटकामध्ये येतील, परंतु त्यानंतर कमबॅक केलं ते ध्रुव भोपी, ध्रुव भोपी 11 वयाळ संघाच्या विरुद्ध चांगलं षटक टाकलं. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन पण सतीश शिंदे, जो काव्य 11 वाशिवली संघाचा हा गोलंदाज बी टीम आहे. आणि आता मात्र एक शेवटचं षटक आहे, तेजस देशमुखला आता मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करावे लागतील, कारण 25-30 धावा या मैदानावरचा आपण इतिहास बघितला तर चेसिंग पण केल्या गेलेल्या आहेत. भानुदास शिवले खरं तर हे पोर्टिप्लचे खेळाडू आहेत, म्हणजे 40 जास्त वय असेल भानुदास, पण चांगले गोलंदाज आहेत. फुल टॉस, लो फुल टॉस मिडविकेटला, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय तेजस देशमुख. यश पवार आणि आता अल्पेश पवार इकडे, पहिला होता तो गोलंदाज सतीश शिंदे आणि आता आहे तो भानुदास शिंदे. शिंदे आणि शिवले, भानुदास शिवले गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर खरं तर मगाच्याच्या आपण म्हणालो 5 षटकार मारले होते तेजस देशमुखनं, परंतु प्रत्येक मॅच वेगळी असते, प्रत्येक खेळाडू वेगळे असतात. तो गोलंदाज वेगळा होता, हा गोलंदाज वेगळा आहे. आणि इथे मात्र लो फुलटॉस होता, त्याला मिडविकेटच्या वरून त्यांना भिरकावून द्यायचं होतं, परंतु चेंडू काही पूर्णपणे बॅटच्या पट्ट्यात आला आणि फलंदाज बाद झाला तो तेजस देशमुख. आणि 2-8 अशी धावसंख्या आहे ती वयाळ संघाची.
भानुदास शिवले चांगली गोलंदाजी करतायत. धावा कमी आहेत, 9 धावा वयाड संघाच्या. मगाशी वयाड संघ आपण बघितलं 39 धावा केल्या होत्या मला वाटतंय. तीन मॅच मध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका मार बसलेला नाहीये तो भानुदास शिवले यांना. अनुभव आणि दांडीगुल यश पवार बाधून तंबू मध्ये परततोय. प्रश्न पडला इथे प्रेक्षकांना की हाच का तो वयाचा संघ मगाशी ज्यांनी 39 धावा केल्या होत्या 2 षटकांमध्ये. 15वी डे नाईट मध्ये आतापर्यंत 15वी दांडी गोल झालेली आहे. धावसंख्या ती फक्त 2 बाद 9 3 बाद 9 अशी धावसंख्या आहे. नाजूक अवस्था आहे. आता गरज आहे धावांची कारण चेंडू आता शिल्लक आहेत ते फक्त 3 आणि 9 धावा धावपलकावर लागल्यात म्हणजे एक मोठा फटका येणं गरजेचं आहे त्या वयाळ संघासाठी. मी म्हणालो की दोन्ही संघ जवळचे आहेत, हकेच्या अंतरावर असलेले हे दोन्ही संघ, त्यामुळे एकमेकांचा खेळ ओळखतात, एकमेकांचा खेळ जाणतात. 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करावे लागतील त्या वयाळ संघाला. पंकज आणि आमचे प्रशांत पंकज आणि अक्षय आमचे गोपीनाथ जाधव यांचे दोन्ही चिरंजीव वाट बघतायत कधी मॅच संपतील. डे नाईट चांगली गोलंदाजी करतायत भानुदास शिंदे. मी म्हणालो की अनुभव अनुभव तो काय आणि ते पणाला इथे लावतायत ते भानुदास शिवले. बघा इकडनं तिकडनं आवाज येत आहेत, भानुदासला चिअर अप केलं जात आहे. 40+ 42-43 वय असेल भानुदास शिवले यांचं. आणि समोरचा संघ तसं बघितलं तर महेश म्हात्रे, तेजस देशमुख चांगले खेळाडू आहेत, मोठमोठे मॅच ते खेळलेले आहेत. धाव मात्र चोरलेली आहे. चांगली गोलंदाजी करतायत आणि साथ खरं द्यायला पाहिजे, परंतु इथे मात्र सिंगल आलेली आहे आणि पंचांचा इशारा नाही म्हणजे लेग बाईजची आहे, लेग बाईजचा इशारा. थंडी आहे. धावा आल्यात धावपलकावर 10. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव दिलेली नाही तसं पाहायला गेलं तर. 22-2 आलेले आहेत. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. 4-11 अशी नाजूक अवस्था झालेली आहे. ती वयाळ संघाची मगाशी 39 झाल्या होत्या 2 षटकांमध्ये. आणि म्हणे क्रिकेट आहे, अनिश्चितता भरलेला खेळ आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. मगाशी आपल्याला वाटलं की भोकरपाडा भारी आहे, त्याच्या अगोदर वाटलं वयाळ भारी आहे, परंतु आता 11 धावा अजूनही काही मॅच संपलेली नाही आहे कारण महेश म्हात्रेसारखा गोलंदाज आहे. महेश म्हात्रेमध्ये क्षमता आहे, 1-2-3 धावांचं जर षटक टाकलं आणि एखाद्या दुसऱ्या गोलंदाजाने चमत्कार केला तर या मॅचमध्ये पण जिंकू शकतोय वयाळ संघ. परंतु बघूया येणारा काळ आपल्याला ठरवेल की कोण जिंकणार आहे, वयाळ जिंकणार की वाशिवली जिंकणार आहे. परंतु वयाळ संघाचे धावा कमी झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि नंतरच्या 11 चेंडूवर फक्त 7 धावा आलेले आहेत. आणि नाणेफेक मगाशी म्हणाला रोशन सकपाळ म्हणाले की नाणेफेक जिंकून फलंदाजी करणारा मगाचा एक संघ होता, तर त्यांना प्रश्न पडला होता की बरेचसे जे संघ आहेत ते फक्त फिल्डिंग घेतात, टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतात. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा वयाळ संघानं पण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या अंगलट आला कारण धावा आल्या त्या फक्त 11 आणि आता जिंकण्यासाठी वाशिवली संघाला करायचे आहेत 12 चेंडू आणि 12 धावा. सोपं वाटणारं आव्हान आहे, परंतु कधीकधी ह्या म्हणजे लो स्कोरिंगच्या मॅच टप होताना आपण बघितलेल्या आहेत. वडवळ आणि तळेगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी. आपण या वडवळ आणि तळेगाव प्रेक्षक मात्र पहा, काही खेळाडू आहेत, काही धरती प्रेक्षक आहेत.
काही खेळाडूंचा सपोर्ट करण्यासाठी आलेले प्रेक्षक आहेत, काही आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आहेत, तर काही क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी इथे प्रेक्षक आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. आज काल आम्ही रात्री आलो तरी कंटाळलो आहे, खरं तर इथे काल सकाळी आलेले आहेत आमचे प्रकाश पाटील, अशोक मालकर, त्याच्यानंतर आमचे आर के तांबोळी लाईववाले. अंपायर पण समजा डेचे घरी गेले, नाईटला दुसरे आलेत, पण हे डे नाईट ही जी मंडळी आहेत ते खरोखर अक्षरशः थकले असतील. 12 खेळाडू इथे येतात ते कापत आहेत, थरथर थरथर कापत आहेत सगळे. ज्यांनी जॅकेट वगैरे आणले नाही त्यांची हालत खराब आहे. हा, यश मालकरचं घर जवळ आहे तरी सुद्धा त्याने आणलेलं नाही आहे. कुणाल पाटील बघा, वाशिवलीचे गायक, थोडेसे खुश आहेत, धावा कमी झाल्यात वयाळ संघाच्या. त्यांना सुरुवातीला वाटलं असेल की 25-30 तरी करतीलच वयाळ संघ. चला बॅट्समन, वाशिवली संघाला विनंती करतोय, कवे लिहून वाशिवली संघाला विनंती आहे की आपण लगेच आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. अंपायर तिकडे वाट पाहत आहेत. ध्रुव भोपी 11 वयाळ आणि कवी 11 वाशिवली. वडवळ आणि तळेगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी. या तळेगाव आणि वडवळ अजूनही आपण पाहतोय समर्थ लाईव्हच्या माध्यमातून 100 वर प्रेक्षक ही मॅच पाहत आहेत. 40,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा बघितलेली आहे. स्वराज्य चषक 2023. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. महेश म्हात्रेंना मात्र आता सगळ्या खेळ्या आठवाव्या लागतील. जिथे जिथे ज्या ज्या मैदानावर त्यांनी गोलंदाजी केली असेल त्याही पेक्षा हे घरचं मैदान आहे आणि या घरच्या मैदानावर त्याला असं षटक टाकावं लागेल की त्याच्यामध्ये फक्त 2-3 धावा द्याव्या लागतील, 1-2 विकेट घ्याव्या लागतील, तर या मॅचमध्ये कमबॅक करू शकतोय तो वयाळ संघ. नक्कीच सर, पाहायला गेलं तर खूप सारा अनुभव त्याच्या शिदोरीला बांधलेला आहे आणि त्या अनुभवाच्या खऱ्या अर्थाने आता इथं चीज करावं लागणार आहे. जर आपल्या संघाला आणि आपल्या गावासाठी जर विजयश्री खेचून आणायची असेल तर पूर्णपणे आपल्या अनुभवाचा उपयोग मात्र इथे त्याला करावं लागणार आहे. महेश मात्र एक गुणवान गोलंदाज आहे. बऱ्याचशा मी म्हणालो ना की ओपनमध्ये असेल, तालुका हाफ असेल, रायगड लॉर्ड्स असेल, त्याच्यामध्ये पण त्याची निवड केली जाते आणि का त्याची निवड केली जाते हे त्याला आता सिद्ध करावं लागेल. परंतु क्रिकेट आहे, बघूया. महेश म्हात्रेने जर एक चमकदार एक षटक टाकलं, एखादं 2-3 धावांचं षटक टाकलं, 1-2 विकेट मिळाल्या. वडवळ आणि तळेगाव, वडवळ संघ मला तर इथे दिसतोय, तळेगाव संघाचे पण कर्णधार या लगेच. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. नक्कीच ग्रामीण क्रिकेटपासून व्यावसायिक क्रिकेटपर्यंत जी मजल त्यांनी मारलेली आहे की ज्या दमखम वापरून त्यांनी जी मजल मारलेली आहे त्या दमखमचा पुन्हा एकदा इथे प्रत्यक्ष उदाहरण द्यावं लागणार आहे. आपल्या गावाची आनबान शान जर वाचवायची असेल, आपल्या गावासाठी जर विजयश्री खेचून आणायची असेल तर नक्कीच. आणि एक आशेचे किरण जर पाहायला गेले वयाळ संघासाठी तर एक महेश म्हात्रे हा नेहमीच एक आशेचे किरण राहायला गेला आहे. महेश म्हात्रे तयार आहे, समोरच्या विलेजांच्या बाजूने गोलंदाजी करतोय. समोर येतो सतीश शिंदे आणि प्रथमेश. 12 चेंडू 12 धावा वाचवायचे आहेत. तर वयाळ संघाला पहिला चेंडू टाकतोय ऑफस्टंपच्या बाहेर आणि इथे मात्र पंचांनी तो सवयी असल्याचा इशारा दिलेला आहे. 12 चेंडू 12 धावांची गरज आता. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. 12 चेंडू आणि 11 धावांची. जेव्हा धावा जेव्हा कमी असतात त्यावेळेस टेन्शन वाढतं गोलंदाजाच्यावर, तणाव असतं, कारण धावा पण वाचवायची असतात, विकेट पण घ्यायची असते. जोरदार अपील आणि फलंदाज बाद होते इथे तो सतीश शिंदे. काय बोलता
12 चेंडू 11 धावा आणि आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. महेश मात्रेनं खरं तर पहिला चेंडू थोडासा स्वेअर पडला, लगेच दुसरा चेंडू चांगला टाकलेला आहे महेश मात्रेंनी. जरी 11 चेंडू आणि 11 धावा, परंतु मगाचा जो पहा जो फलंदाज आहे अक्षय पाटील, मगाशी काय फलंदाजी केली, चौफेर टोलेबाजी केली होती अक्षय पाटीलने. आणि आता मात्र फक्त संयम पाहिजे. सिंगल डबल जरी घेतला तरी मॅच जिंकू शकतो वाशिवली संघ. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. अक्षय पाटील झालेले आहेत आणि प्रथमेश शिंदे लॉन्ग स्ट्राईक एंडला. 11 चेंडू 11 धावा महेश मात्रे मात्र आता कमबॅक करतोय. विकेट त्याने घेतलेली आहे. विकेटपेक्षाही या कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये डॉट चेंडू टाकणं महत्त्वाचं आहे. 11 चेंडू 11 धावा, अजूनही विश्वास नाही आहे कोणाला या 11 पण होतील का नाही. परंतु अक्षय पाटीलने मगाची जी फलंदाजी केलेली आहे तशीच जर केली तर मात्र वाशिवली संघ सहज या धावा पूर्ण करू शकतोय. परंतु चेंडू हवेमध्ये मिड विकेटला आणि इथे मात्र टिपला गेला. अक्षय पाटील बॅक टू द पॅवेलियन. हॅलो, कौतुक केलं परंतु अक्षय पाटील बाद होऊन तमोमध्ये परततोय. 18वा फलंदाज आहे पहिल्या चेंडूवर बाद झालेला या स्पर्धेमधला. विनय पाटील चाललेले आहेत आता. विनय पाटील चाललेले आहेत खेळपट्टीवर. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पहिला चेंडू स्वर पाडला, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल तळेगाव. तळेगाव संघाला शेवटचा पुकार आहे. वडवळ संघाचे कर्णधार इथे हजर आहेत. तळेगाव संघ तेच महेश मात्रे ज्या नावाची इथे चर्चा चालू होती, त्याने मात्र आता या काही बॉलातच आपल्या स्वतःला सिद्ध केलं आहे. अजून काही चेंडू शेष असतील त्याच्या ओव्हरमधले. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगली धार. इथे मात्र जिथे धाव नाही तिथं धाव मिळते. आणि महेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याला चांगली साथ देणं गरजेचं आहे. आणि धावा होत आहेत धावपलकावरत्या. दोन जिंकण्यासाठी अजूनही 10 धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. वडवळ संघाचा कर्णधार आपल्याला अंतिम पुकार आहे की नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. अंकुश नाणेफेकीचं कौल करण्यासाठी टॉच बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्याला विनंती आहे या. महेश मात्रे डावखुरा गोलंदाज जिंकण्यासाठी आपण पाहतोय. कवी इलेव्हन वाशिवली संघाला 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू 10 धावा, 8 चेंडू 10 धावा. डॉट चेंडू टाकतोय महेश मात्रे. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय. का महेश मात्रेची निवड तालुका हाफमध्ये होते, का रायगड लॉर्ड्समध्ये होते, का ओपनमध्ये खेळायला त्याला नेलं जातं वयाडसारख्या खेडेगावातून. वडवळ संघाने मालदोडे नाणेफेक जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा विचार आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. महेश मात्रे पुन्हा एकदा तयार समोर येतो. प्रथमेश तेजस 8 चेंडू 10 धावा. आता 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 3 धावा आत्तापर्यंत दिलेले आहेत त्या महेश मात्रेनं. 2 मालदोटे यष्टी रक्षकाकडनं चूक झाली. आता तसं पाहिलं गेलं तर व्हाईटचीच एक रन आली होती पहिल्या बॉलवर. त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. क्षेत्ररक्षकाने 7 दिले असते तर आत्तापर्यंत एकच धाव असते. आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 धावांची. 9 धावांची गरज आहे, माफ करा. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कवी इलेव्हन वाशिवली ब संघाला. ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन शपल झाले विनय पाटील. शपल होऊन मारायचा होता हा चेंडू, परंतु इथे मात्र षटक संपते. 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 9 धावांची अजूनही गरज आहे. आणि आपण जी स्तुती केली, कौतुक केलं,
जो इतिहास आपण सांगितला महेश म्हात्रेचा आणि त्याच्यावर तो खडे उतरला, तशीच गोलंदाजी केली, 3 धावा फक्त दिलेल्या आहेत, विकेट मिळवलेली आहे, त्या 2 विकेट मिळवल्या, 3 धावा दिल्या. मी म्हणालो 3-4 धावांचं जर षटक टाकलं तर मात्र या मॅचमध्ये रंगत वाढेल. आणि आता मात्र जो येणारा गोलंदाज आहे त्याच्यासाठी त्याने चांगल्या धावा ठेवलेल्या आहेत. 6 चेंडू वाशिवली संघाला वयाळ संघाच्या विरुद्ध जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. सुपर थ्रीची ही पहिली मॅच आपण पाहतोय, दुसरी असेल ती वडवळ आणि तळेगाव, तिसरी माझगाव आणि भोकरपाडा. कविश पवार गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे वयाळचा. वडवळ आणि तळेगाव, भोकरपाडा आणि माझगाव. तो जो चर्चा चल रही थी यहाँ पर महेश म्हात्रे की गेंदबाजी की, तो उन्होंने खुद को यहाँ पर साबित किया है, पूरी तरह से इन बल्लेबाजों को बांधने का काम किया है और मैच में अपनी जगह बनाई है अपनी टीम की. अब नए गेंदबाज गेंदबाजी की छोर पर. कविश पवार गोलंदाजी करना रहे, समोर है तो प्रथमेश. कविश पवारला भिरकावून द्यायचं होतं, इथे मात्र तेजस देशमुखने काय केलं, जेल घेतला असता तर मात्र, आणि इथे मात्र येतोय चौकार. सोडले की मॅच सोडले, तिकडे प्रेक्षक आहेत. तिकडे प्रेक्षक आहेत उभे, काय चौकार आहे, चौकार आहे. 10 धावा झालेल्या आहेत त्या. 5 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे. 7 धावा धावपळकर आलेल्या, अजूनही 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 7 धावा धावपळकर आलेल्या आहेत, 12 धावांचा पाठलाग आपण करतोय. चौकार आहे, बघितलेलं आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. तेजस देशमुखने झेल पकडला असं, तर वेगळी परिस्थिती आहे ती. 5 चेंडूंमध्ये गरज होती ती 9 धावांची, परंतु इथे मात्र चौकार आलाय आणि आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 5 धावा. 6 चेंडू 9 धावांची गरज होती. पाच चेंडू आणि आता 5 धावांची गरज. वाशिवली आणि वयाळ या 2 संघांमध्ये सुरू असलेला हा थरार. आणि हा चेंडू चाललाय, सिंगल आलेली आहे. बारावा खेळाडू सांगतोय स्ट्राईक त्याला दे प्रथमेशला. 4 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. वयाळ आणि वाशिवली, काव्या 11 वाशिवली ब, 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. महेश म्हात्रेनं मस्त षटक टाकलं, कविशने पण चांगला सुरुवात चांगली केली होती. तेजस देशमुखने जो झेल सुटला, कॅच सुटले की मॅच सुटले आता येणारा काळ आपल्याला सांगेल. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. सोपा जेल होता, इतका कठीणही नव्हता, परंतु क्रिकेटमध्ये असंच होतं की कठीण जेल पकडले जातात, सोपे जेल सुटले जातात. काही होतं क्रिकेटमध्ये, मोठे मोठ्या खेळाडूंकडून पण जेल सुटतात. 4 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. कविश पवार गोलंदाजी करतोय वयाड संघाकडून. विनय पाटील, अशोक मालकर मगाशी म्हणाले होते की मागचा दरवाजा उघडा ठेवला, आणि इथे मात्र दांडी गोल केलेली आहे. आता 3 चेंडू 4 धावांची गरज. मी म्हणालो की या 12 धावा पण वाटत तेवढे सोप्या नाही आहेत सकाळच्या प्रहारामध्ये. 3 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. आता बंटी, बंटी चाललेला आहे. जितेन पाटील, 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे.
कंपल्सरी चेसिंग आहे. एक एक धाव आता महत्त्वाची आहे. वाळवंटात जसं आपण पाणी शोधतो ना तशा धावा शोधाव्या लागतात. नक्कीच धावांचा भाव मात्र आता वाढलेला आहे. तोल मोलके या मॅचमध्ये पाहता असं वाटलेलं सहजरित्या वाशिवली संघ सामना जिंकेल, परंतु महेश मात्रेजी जी गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर मी म्हणेन मॅचचा पगडा पूर्णपणे. जर तेजस देशमुख झेल पकडला असता अजूनही कठीण परिस्थिती असती. नक्की, कारण तो चौकार गेला आणि तो चौकार गेल्यामुळे आता तीन चेंडू आणि चार धावांची गरज आहे. तिथे कुठेतरी अजूनही धावा करायला लागल्या असत्या, परंतु इथे मात्र क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतच असतात. तीन चेंडू चार धावांची गरज आहे. बंटी आलाय आता जितेन पाटील आणि प्रथमेश आहे नॉन स्ट्रायकरला. तीन चेंडू चार धावांची गरज. बारावा खेळाडू बघा बॉल पकड बोलतोय किपरला. गावाप्रती असलेले प्रेम आणि ही क्रिकेटची चीड. तीन चेंडू गोष्टींचा संगम आणि आता दोन चेंडू आणि तीन धावांची गरज. मॅच मस्त चाललेली आहे. मी म्हणालो की दोन्ही जवळची गाव आहेत. ज्यावेळेस दोन्ही जवळचे असतात ना तेव्हा भले ते हसतात एकमेकांशी पण असं वाटतं की आपणच जिंकावं. दोन चेंडू आणि तीन धावांची गरज. एक नदीच्या अलीकडचे एक नदीच्या पलीकडचे अशी ही दोन गावं आहेत वाशिवली आणि वयाळ. आणि क्रिकेट नसा नसात कुठून कुठून भरलेलं आहे. या दोन्ही संघांमध्ये दोन चेंडू तीन धावांची गरज आहे. सकाळी सकाळी आता वासुदेवाचं गाणं वाजवस तू. दोन चेंडू आणि तीन धावा. ओ प्रथमेश स्ट्राईक पाहिजे, स्ट्राईक पाहिजे, परंतु प्रथमेश बाद झालाय. दोन चेंडू तीन धावा. आता एक चेंडू आणि तीन धावांची गरज. काय सिनियर खेळाडू भानुदास शिवलेने मस्त गोलंदाजी केली होती. फक्त धावा दिल्या होत्या आपल्या षटकामध्ये. एक धाव त्याने दिली होती, दोन बाईच्या होत्या, म्हणजे तीन धावा त्याच्या षटकामध्ये आल्या होत्या भानुदास शिवले यांच्या. नऊ धावा पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या तर त्यांचा गोलंदाज सतीश शिंदे. आणि आता मात्र एक चेंडू आणि तीन धावांची गरज आहे. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहे वाशिवली संघाचा जनार्दन ठोंबरे. जनार्दन नाथांचा नाथ जनार्दन. आणि जनार्दन ठोंबरेला असा एक फटका मारायचा आहे की चौकार गेला पाहिजे, कारण तीन धावा नाही तर धावून काढाव्या लागतील. एक चेंडू आणि तीन धावांची गरज आहे वाशिवली वयाळ. पाठीराखे पण बघा सगळे आता टेन्शनमध्ये आहेत. चौकार गेला, तीन धावा जर काढल्या तर वाशिवली संघ जिंकू शकतोय. आणि जर का या चेंडूवर एक दोन धावा आल्या तर ही मॅच जिंकू शकतोय वयाळ संघ. मी म्हणालो होतो की लो स्कोरिंगचे मॅच टाईट होतात, टफ होतात, रफ अँड टफ होतात. आणि तशीच मॅच आपण मैदानाच्या मधोमध पाहतोय वयाळ आणि वाशिवली यांच्यामध्ये. एक चेंडू तीन धावांची गरज. एक धाव घेतलेली आहे स्वतः गोलंदाजाच्या हातून. हा चेंडू गेलेला आहे. तिसऱ्या धावसाठी धावत आहेत आणि इथे मात्र महेश मात्रेनं फलंदाज बाद होतोय आणि एका धावेने जिंकलेला आहे तो वयाळ संघ.